आज देशामध्ये आमचा आदिवासी समाज असो, आमचा दलित समाज असो किंवा आमचा ओबीसी समाज असो, याकरता पहिल्यांदा देशाच्या सरकारने विचार केला आणि आज ज्या प्रकारच्या योजना ओबीसी समाजाकरता, आदिवासी समाजाकरता, एससी समाजाकरता आपल्या मोदी साहेबांनी सुरू केल्या, खऱ्या अर्थानं सबका साथ सबका विकास सबका विश्वास और सबका प्रयास हे मोदी साहेब या ठिकाणी पूर्ण करून दाखवत आहेत। आणि मी तुम्हाला एवढं सांगण्याकरता आलो आहे, मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करतोय। या गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी काम करतोय आणि माझ्या अजेंड्यावर सगळ्यात वर कोणी असेल तर तो माझा गडचिरोली जिल्हा आहे। मी देखील निर्णय केलाय या गडचिरोली जिल्ह्याचं चित्र पुढच्या 5 वर्षांमध्ये पूर्णपणे बदललेलं असेल। हा औद्योगिक जिल्हा असेल, प्रत्येकाच्या हाताला काम असेल, कोणी बेरोजगार राहणार नाही। आणि हे करत असताना कुठेही आमच्या आदिवासींच्या जल जमीन जंगलाला त्या ठिकाणी हात न लावता आमच्या गडचिरोलीचा विकास कसा होतो याचं मॉडेल आम्ही दाखवून देऊ। केवळ मेडिकल कॉलेज नाही, केवळ युनिव्हर्सिटी नाही, केवळ एअरपोर्ट नाही, तर गडचिरोली हा एक विकसित अशा प्रकारचा जिल्हा असेल। आणि त्याकरता आपले प्रतिनिधी म्हणून आमचं गाराणं रोज मोदी साहेबांकडे सांगण्याकरता आम्हाला अशोकराव नेते हे दिल्लीमध्ये हवे आहेत, दिल्लीमध्ये आमची बाजू रोज ते मांडतील आणि इकडनं आम्ही विकासाची एक वेगळी व्यवस्था उभी करू। मी तुम्हाला सांगतो, आजचा दिवस तुम्ही लिहून घ्या, 2035 साली जेव्हा महाराष्ट्राला स्थापनेचे 75 वर्ष पूर्ण होतील त्या दिवशी गडचिरोली महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा नसेल तो महाराष्ट्रातला पहिला जिल्हा असेल। अशा प्रकारचा गडचिरोलीचा विकास हा या ठिकाणी आपण हातामध्ये घेतलाय आणि म्हणून तुमचा आशीर्वाद आम्हाला हवाय, तो आशीर्वाद घेण्याकरता आम्ही आलो आहोत। तो आशीर्वाद अशोकराव नेतेंच्या पाठीशी उभं करा। तुमचं प्रत्येक वोट हे मोदीजींना मजबूत करेल, तुमचं प्रत्येक वोट विकसित भारताच्या संकल्पनेकडे आपल्याला घेऊन जाईल, तुमचं प्रत्येक वोट हे मजबूत भारत तयार करेल, तुमचं प्रत्येक वोट येणाऱ्या पिढीच्या कल्याणाकरता त्या ठिकाणी मजबूत भारताची नीव ठेवेल, तुमचं प्रत्येक वोट हे भविष्यातला गडचिरोली, भविष्यातला महाराष्ट्र आणि भविष्यातला भारत घडवेल। आणि म्हणून यावेळी सगळ्यांना माझी विनंती आहे, एक रेकॉर्ड करून एका रेकॉर्ड मताने अशोकराव नेत्यांना आपण निवडून आणावं।